नमस्कार, आज आपण खवा बासुंदी बनवून घेणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने खवा बासुंदी काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार होते। खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी ही खवा बासुंदी लागते। तर ही खवा बासुंदी बनवत असताना आपल्याला फक्त 2 ते 3 साहित्याचा वापर करायचा आहे। तसं पाहायला गेलं तर बासुंदी ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण आज खूप साध्या सोप्या पद्धतीने ही खवा बासुंदी बनवून घेणार आहोत। आणि तुम्ही पाहिलंच असेल कशी मलईदार बासुंदी तयार झालेली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे। 1 लिटर आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे, तर दूध तुम्ही इथे फुल फॅट देखील घेऊ शकता। मी साधं गाईचं दूध घेतलेलं आहे 1 लिटर, आणि त्याला आपण एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत। दूध पॅनमध्ये घेतल्यानंतर कुठेही आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। आता हे दूध आपण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, आणि या दुधाला आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर साधारणपणे मीडियम टू लो आचेवरती या दुधाला आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आटवत असताना सतत आपल्याला चमच्याने अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे, म्हणजे वर जी साई तयार होते ती पूर्णपणे आपण या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। वाटीभर इतका खवा आहे, आणि मापाने जर म्हणाल तर 100 ग्रॅम इतका आपण 1 लिटर दुधासाठी खवा घेतलेला आहे। फ्रीजमध्ये ठेवला होता हा खवा, त्यामुळे आपल्याला या खव्याला 4 ते 5 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे। परतल्यामुळे हा खवा जो आहे तो छान असा मऊ होईल, आणि छान खमंग असा याचा सुगंध सुटेल। तर आता छान मऊ झालेला आहे, आता याला आपण दुधामध्ये घालून घेणार आहोत। तोपर्यंत आपल्याला हे दूध बऱ्यापैकी आटवून घ्यायचं आहे। बघा, दुधावरती लगेच साय जमा होते, आणि मध्ये मध्ये आपल्याला अशा प्रकारे हे जे दूध आहे यामध्ये साय मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला किती गोड आवडतं त्यानुसार साखर घालून घ्यायची आहे। तर इथे मी 3 चमचे साखर घालून घेतलेली आहे। तो कोणाला जास्त गोड आवडत असेल तर त्याने इथे साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरी देखील चालेल। तर बासुंदी हलकीशी गोड छान लागते। तर आता यामध्ये आपण जो परतून घेतलेला खवा होता तो सगळ्याच्या सगळा यामध्ये घालून घेणार आहोत, आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता खवा घातल्यामुळे काय होतं की दूध झटपट आटण्यास मदत होते। जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडरचा वापर करू शकता, किंवा 10 ते 12 काजूची पावडर करून या दुधामध्ये घालू शकता। आणि छान असं दूध आटवल्यानंतर मस्त या दुधाला थिकनेस येतो, घट्टपणा येतो। तर आता बघा, दूध बऱ्यापैकी आता आटत चाललेलं आहे, आणि चव जर म्हणाल तर सेम तशीच बासुंदीसारखी चव लागते। मग तुम्ही यामध्ये मिल्क पावडर घाला, किंवा काजूची पावडर घाला, किंवा खवा घाला। आता यामध्ये मी कुटून घेतलेली वेलचीची काही दाणे घातलेले आहेत, आणि याला आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत। तर आत्ता सध्या आपल्याला बासुंदी ही साधारणपणे घट्टसर होत चाललेली दिसत आहे, आणि हलकासा खव्यामुळे रंग देखील खूप छान येत चाललेला आहे। तर पुन्हा आपण याला थोडंसं आटवून घेणार आहोत। आणखीन 5 मिनिटासाठी या बासुंदीला मी आटवून घेतलं होतं, आणि अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। बऱ्यापैकी आता हे दूध आपल्याला घट्टसर झालेलं दिसत आहे। थंड झाल्यानंतर ते आणखीनच घट्ट होतं। आता इथे गॅस मी बंद केलेला आहे, आणि एका बाउलमध्ये आता या बासुंदीला आपण काढून घेणार आहोत। बासुंदी बनवत असताना कुठेही आपण यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर केलेला नाही। हा ड्रायफ्रूटचा वापर आपण नंतर सजावटीसाठी करणार आहोत। तर आता याला थंड करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, आणि थंड झाल्यानंतर यावर आपण बदामाचे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे घालून छान अशी बासुंदी सजवून घेणार आहोत। तर अशीच मलईदार बासुंदी तुम्ही देखील या सणाला नक्की बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित। तोपर्यंत बाय बाय।